दादा तुम्ही एका लहान मुलीला बघितलंय, लाल रंगाचं फ्रॉक घातलंय, दोन वेणे आहेत. मी फोटो दाखवते. हा हा तिचा फोटो आहे, तुम्ही पाहिलात का कुठे? नाही ताई, नाही पाहिलं. प्रॉब्लेम म्हणजे आज दीपिका चुकून शाळेत रिकामा डबा घेऊन आली, त्यामुळे तिने काहीच खाल्लं नसेल म्हणून तिच्यासाठी हे सँडविच घेऊन आले. दीपिका बाळा भूक लागली असेल ना ग. तिथे तुझी ग्रँडमा टेन्शन मध्ये आली, तिने मला फोन केला. तू एक काम कर, तू 10 मिनिटात हे सँडविच खाऊन घे आणि मग क्लासमध्ये बस. ओके, मी मॅडमची परमिशन घेतो. मॅडम चालेल ना? कसा खाशील? रिकामा होता ना डबा? हो, माझा टिफिन रिकामा होता, पण त्या आंटींनी त्यांचा टिफिन दिला मला. कोण आंटी? मॅडम कोणाचा टिफिन खाल्ला हिने? कोण होतो? ओळखीचा तरी होता का? डोंट वरी डॉक्टर, माझा जेवणाचा डबा घेऊन येतात, त्याच बाईंनी तिला टिफिन दिलाय आणि अगदी छान घरगुती असतं जेवण. मी ओळखते त्यांना, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. एकदम यम्मी फूड होतं माहितीये. रियली बेटर देन फ्रँकी. तुझ्या फेवरेट फ्रँकी पेक्षाही जास्त आवडलं तुला? असं काय खाल्लंस तू? दादा मी मराठी फूड खाल्लं, पिठलं भाकरी. मी फर्स्ट टाइम टेस्ट केलं पण इट वॉज व्हेरी टेस्टी. मी तुला एखादा तुझ्या आवडीचा पदार्थ शिकवते. हा, तिखट झणझणीत पिठलं. करेक्ट. ए पिठलं भाकरी. कोण आहे त्या बाई? त्यांना त्यांच्या मुलीची ह्या शाळेमध्ये ऍडमिशन करायची आहे. ओ अच्छा, दॅट्स रिअली गुड. नाही पण ते इतकं सोपं नाहीये. इथली फी त्यांना परवडण्यासारखी नाहीये. मी प्रिन्सिपलकडे त्यांच्याकडून विनंती अर्ज दिलाय फी माफीचा, पण शक्यतो अशी फी नाही माफ होत, त्यामुळे ऍडमिशन होणं कठीण आहे, तोच तर प्रॉब्लेम आहे. आणि मी भेटली आहे त्यांच्या मुलीला, खूप हुशार मुलगी आहे, तिला शिकून खूप मोठं व्हायचंय. चांगली शाळा मिळाली तर चांगलं भविष्य मिळेल तिला, आणि म्हणून मी स्वतः प्रयत्न करते तिच्यासाठी. मॅडम दॅट्स रिअली नाईस ऑफ यू. शिक्षिका आहे मी, त्यामुळे शिक्षणासाठी उत्सुक मुलं दिसली की मला असं वाटतं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं. खरं. प्रॉब्लेम असा आहे की फारसं काही माझ्या हातात नाही. शेवटी प्रिन्सिपल जे ठरवणार तेच होणार, आणि ते मॅनेजमेंटच्या रूल्सवरती बोट ठेवणार. एका लिमिटच्या पलीकडे माझ्या हातात काहीच नाही. मॅडम मला प्रिन्सिपलना भेटायचं. भेटू शकतो? हो जरूर. कार्तिक. हाय. अरे क्या हुआ, बीच सड़क में रो क्यों रही है तू? माझी लहान मुलगी हरवली आहे, 6 वर्षाची आहे, कुठेच दिसत नाही.
छोटी बच्ची। हाँ एक छोटी बच्ची आई तो थी यहाँ पर। लहान मुलगी कुठे दिसली तुम्हाला? गोरी गोरी होणार बच्ची थी, लाल रंग का फ्रॉक पहना था। लाल रंगाचा? यही तो थी, अकेली थी बिचारी, बहुत डरी हुई थी। कुठे गेली तुम्हाला माहिती आहे का कुठल्या बाजूने गेली ती? आदित्य हॉस्पिटल जाना था उसे। मैं बोली उसको मैं आती तेरे साथ, लेकिन मानी नहीं, भाग गई। आदित्य हॉस्पिटल? क्या पगली, रहने दे तेरे पैसे तेरे पास, तेरी पेटी मिल जाए वही बहुत है। नहीं नहीं घ्या ना प्लीज, तुम्हें माझी मदद करे तुम्हें क्या, प्लीज। नहीं चाहिए पैसे, तेरी बेटी को बहुत दुआ मिले, बहुत नेक बच्ची है तेरी। थैंक यू। ए राजू, दीदी को हॉस्पिटल में छोड़ दे, हाँ, और पैसे मत लेना, मैं दे दूंगी। ओ नहीं नको, अपनी बेटी से मिल, जा जा तू। दादा आदित्य हॉस्पिटल। भगवान बेटी को माँ से मिला देना। हेलो डॉक्टर, अजून रागावलत का माझ्यावर? कार्तिक? कार्तिक नाही, कार्तिकी। विठोबाची शपथ घेऊन सांग, तू पुन्हा एकटी कुठे जाणार नाही। विठोबाची शपथ? चल जाऊया, परीची आई तिथे काळजी करत असेल, त्यांची नजर चुकवून अशी निघून गेलीस, त्यांना किती वाईट वाटलं असेल ग, याचा विचार केलायस तू? मी त्यांनाही सॉरी बोले। ओ माय गॉड, त्या गावातली ती मुलगी दीपाची आहे आणि दीपा इकडे? डॉक्टर कार्तिक, तुम्ही जे काही म्हणताय ते समजू शकते मी, पण अशा कितीतरी केसेस असतात जिथे पालकांना आपल्या मुलांसाठी आमच्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं असतं,
पण आर्थिक दृष्ट्या त्यांना परवडत नाही. पण मग अशा पालकांनी काय करायचं मॅडम? जे सगळ्याच लहान मुलांना चांगल्या शिक्षणाचा अधिकार आहे, नाही का? हो आहे ना, पण आमच्या शाळेचं फी स्ट्रक्चर स्कूल मॅनेजमेंट ठरवते. कारण आपली शाळा मुंबईमधल्या सर्वोत्कृष्ट शाळांमधली एक आहे. मान्य आहे मला, पण काहीच करता येणार नाही का? म्हणजे गरजूंसाठी काहीतरी सोय असेलच ना. फी माफ होणं मला तरी शक्य दिसत नाही, कारण तो डिसिजन स्कूल मॅनेजमेंटचा असतो. मी तरी या बाबतीत काहीच करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही फी माफ नका करू, मी भरतो तिची फी. पण तुम्ही किती वर्ष भरणार? हे एक वर्ष, पुढे काय? एकच होऊ शकत, मॅनेजमेंट मधल्या कोणी जर तिच्यासाठी रेकमेंडेशन लेटर दिलं तर मला वाटतं फी माफी संबंधी काहीतरी विचार होऊ शकतो. हो ओके ओके, थँक्यू मॅडम, मी आणतो लेटर. थँक्यू. आई, तू हॉस्पिटल मध्ये आली होतीस ना, मग डॉक्टर काकाला भेटून का नाही गेलीस? कार्तिकी, आता बास हा, तुला माहिती आहे ना दुसऱ्या डॉक्टरांची औषधं घेतीये मी, माझी ट्रीटमेंट सुरू आहे, ती मध्येच सोडू का? पण आई, हे डॉक्टर काका चांगले आहेत ग, ते तुला बरं करतील. तुला काय माहिती ग, काय कळतं तुला यातलं? होते का तिथे डॉक्टर? तुला बसवून निघून गेले ना? अग हो, पण ते म्हणाले होते का ते तुला तपासतील. काही गरज नाहीये कार्तिकी, एका डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू आहे ना, तीच ठीक आहे. पण आई. कार्तिकी आता बास हा, मला चिडायला लावू नकोस. कार्तिकी अग, आई तुझ्या चांगल्यासाठीच सांगते, तू लहान आहेस ना अजून, आई वडिलांचं लहान मुलांनी ऐकायचं असत, कळलं तुला? दीपा, सापडली ना ग कार्तिकी, कुठे गेली होतीस बाळा? बघतेस ना तू काकूंना किती टेन्शन आलंय. सॉरी म्हणते. सॉरी काकू, मी पुन्हा असं नाही करणार, मला माफ करा. अग बाळा, पुन्हा असं नको करूस, जगात सगळी माणसं चांगली नसतात, कुणी काही केलंस तर म्हणजे सगळ्यांच्या जीवाला घोर लागतो ग. काकू, मी नाही करणार असं, प्रॉमिस. छान आहे माझं बाळ. कार्तिकी चल जा, हातपाय तोंड धुवून घे, फ्रेश हो, देव बाप्पाला नमस्कार कर हा, आणि मग पुस्तक वाचत बस जा. गेली होती ग ती? आदित्य हॉस्पिटल मध्ये गेली होती माझ्यासाठीच, पण मी चांगलाच दम भरलाय तिला, आता पुन्हा असं नाही करणार. परिची आई सॉरी, माझ्या कार्तिकीमुळे तुम्हाला त्रास झाला. राहू दे ग, ती सापडली यातच मी भरून पावले, आत्ता कुठे जीवात जीवाला माझ्या. बर ऐक, माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, त्यांना टिफिन हवाय तर त्या चौकशी करायला आल्यात, त्यांना भेटशील का तू? हो हो चालेल ना. ठीक आहे, मी घेऊन येते त्यांना. बस, कुठली कविता वाचायची माहिती आहे ना, त्या दिवशी जी शिकवली ना? ठीक आहे, हे बघ आल्यात त्या. साक्षी, अगं तू, अरे ओळखता तुम्ही एकमेकींना? परिचय आई ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बालमैत्रीण साक्षी. अरे वा, मग मी जाते आता, कारण तुम्ही एकमेकींना ओळखताय म्हटल्यावर माझी काही गरजच नाही, बोलून घ्या काय ते. थँक्यू ताई. अगं साक्षी, तू माझा तर विश्वासच बसत नाही. ए तुला काय देऊ, चहा कॉफी? बस ना, काही नको दीपा, काही नको, काही बस तरी. साक्षी अगं, कशी आहेस तू?
आणि इकडे कसं काय येणं झालं अचानक? मुलाला शाळेत सोडायला आले होते, आता घरीच जाते. एक मिनिट, माझं लक्षच नाही गेलं तुझं लग्न झालंय आणि तुला मुलगा पण झाला. हो ग, हे सगळं तुला सांगायचं होत, पण तुझा पत्ताच नव्हता. आता अचानक भेटते. दीपा ही कार्तिकी, माझी मुलगी कार्तिकी. कार्तिकी ही साक्षी मावशी, माझी बेस्ट फ्रेंड आहे. हाय मावशी. नमस्कार. का इकडे. तुझी मुलगी एवढी मोठी झाली आहे, माझा तर विश्वासच बसत नाही. आणि तुझं दुसरं, आई कोण दुसरं? काही नाही ग बाळा. किती गोड आहेस ग तू, नाव पण छान आहे कार्तिकी. एक मिनिट, हे घे. अगं तिच्याकडे काय बघतेय? मावशी देते की नाही घे. तू अशी आता अचानक भेटलीस की नाही म्हणून आता हे. साक्षी अगं राहू दे ना, तू तुझ्या मुलासाठी बिस्किट आणलं असशील ना. मी घेईन परत. ए कार्तिकी, तू किती छान दिसतेस ग, दोन दोन वेड्या, छान छान फ्रॉक आणि डोळे सुद्धा किती छान आहेत, मोठे, अगदी आईसारखी आहे रेखीव. परत तुम्ही बसा, गप्पा मारा, मी चहा टाकते. अगं नको, मी डब्याशी चौकशी करायला आले होते, आता मी निघतेच घरी. तू इतकी काय फॉर्मल वागतेस ग, एक तर इतक्या वर्षांनी भेटतेस मला, हे नको ते नको, गप्पा बस मी चहा टाकते. दीपा काय दीपा वगैरे नाही हा, आठव माझ्या हातचा शेवटचा चहा केव्हा प्यायली होतीस? खरंच ग दीपा, खूप वर्ष झाले ना, आणि मधल्या काळात आपण भेटलो पण नाही, कारण तू कुठेस हे कोणालाच माहित नव्हतं आणि तू कळवलंही नाहीस, जणू मैत्रिणीला विसरूनच गेली होती. अगं अगं काय दीपा, तुला काहीच वाटलं नाही ना असं सगळ्यांना एकटं सोडून जाताना? साक्षी आता काय बोलू मी, तुला तर सगळंच माहितीये माझ्या आयुष्यात काय काय घडून गेलं. दीपा तू मला मगाशी सांगणार होतीस ना जुळत. मी खेळायला जाऊ? नाही, अजिबात कुठेही जायचं नाहीये, इथेच खेळ. इथेच खेळ काय ग आई, कंटाळा येतो घरी. कंटाळा येतो म्हणजे? हवं तर अशीच बसून राहा, पण बाहेर जायचं नाही. काय ग तिला ओरडते? तुला माहिती नाहीये तिने काय काय प्रताप केले. कार्तिक नाही, कार्तिकी. म्हणजे ही इथे बसलेली मुलगी दीपाची होती? ही मुलगी आम्हाला गावात भेटली होती, याचा अर्थ दीपा सुद्धा गावात आहे. नाही नाही नाही, आहे म्हणजे आत्तापर्यंत होती, आता ती मुलीला घेऊन गाव सोडून मुंबईत आली की काय? इथे येऊन हळूहळू कार्तिकच्या आयुष्यात परत येणार आहे की काय? ती जर कार्तिकच्या लाईफ मध्ये परत आली तर मी काय करू, माझ काय? नो 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 नो, आय कांट लेट दिस हॅपन. माझ्या लाईफची 6 इयर्स मॅन, दीपा आणि कार्तिकला एकत्र येण्यासाठी नाही इन्व्हेस्ट केली आहेत मी. आय वॉन्ट कार्तिक. दीपा आणि कार्तिकचा डिवोर्स झालाच पाहिजे आणि माझं कार्तिकशीच लग्न झालं पाहिजे, ऍट एनी कॉस्ट. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.